हा व्हिडिओ बनवला होता की जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा 29 फेब्रुवारीपासून होत्या की जी अंगणवाडी सुपरवायझर जी आहे ती 29 फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि बाकीच्या मार्चमध्ये कम्प्लीट होणार आहेत. अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवला. लगेच बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आले की बाबा हॉल तिकीट डाऊनलोड कसे करायचे. हॉल तिकीट डाऊनलोड करायच्या 2 पद्धती आहेत. सोपी पद्धत मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मगाशी व्हिडिओ टाकला होता की जिल्हा परिषदेचे 29 फेब्रुवारीपासून परीक्षा होत आहेत, तर त्याच्याखाली अजून एक महत्त्वाची कमेंट मित्रांनो पाहायला भेटली की 29 तारखेला तर काय मित्रांनो पुरवठा विभागाचा पेपर आहे, तर याच्यावरती सुद्धा आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. हॉल तिकीट यायला पाहिजे होतं नक्कीच, बरोबर आहे. सर्व गोष्टींची ऑथेंटिक माहिती भेटेल बिलकुल, पण मित्रांनो घाबरू नका. शेवटच्या दिवसामध्ये आपला कॉन्फिडन्स बूस्ट होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण थोडाफार मित्रांनो आपण आपल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हे केलेलं आहे. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर 180 टेस्ट फक्त 95 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध केले आहेत. तसंच आरोग्य विभागासाठी सुद्धा आहेत, अंगणवाडी परीक्षेसाठी सुद्धा आहेत, ग्रामसेवकसाठी सुद्धा मित्रांनो त्याची फी भरपूर होती, आता भरपूर कमी या ठिकाणी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. फक्त 97 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व उपलब्ध केलेलं आहे. ग्रामसेवकसाठी आरोग्य सेवेसाठी फक्त 96 रुपयामध्ये आणि अंगणवाडी सुपरवायझरसाठी फक्त 95 रुपयामध्ये 180 टेस्ट उपलब्ध केलेले आहेत. आणि ज्यांना ईबुक पाहिजे आहेत PDF स्वरूपामध्ये तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे का, क्लिकवरती तुम्ही काय करू शकता त्याची PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करून शेवटच्या दिवसामध्ये इम्पॉर्टंट प्रश्नांवरती रिव्हिजन देऊ शकता. सर्वप्रथम मुद्दा काय आहे जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो की जसं की या ठिकाणी आपण बघू शकता उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा जी अंगणवाडी सुपरवायझरची जी परीक्षा आहे, या ठिकाणी आपण बघू शकता सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली ही बातमी, तर अंगणवाडी सुपरवायझरची जी परीक्षा आहे म्हणजे त्याला मुख्य सेविका परीक्षक असं म्हणतो, तर ती 29 तारखेला होणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ज्या बाकीच्या परीक्षा आहेत जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर, ह्या राहिलेल्या ज्या 4 सवर्गाच्या परीक्षा आहेत तर त्या पण परीक्षा मार्च 2024 पर्यंत हे सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाईल असं सुद्धा किशोर काळे सरांनी, जे की सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ZP च्या या परीक्षांबाबत. तर ही झाली मी सुरुवातीला सकाळी बनवलेल्या व्हिडिओमधील माहिती. आता त्यानंतर बरेच विद्यार्थ्यांनी म्हणणं आहे की जे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जी परीक्षा आहे घटकची सरळ सेवा भरती 345 जागांसाठी ही भरती होती, तर हे भरती काय होते मित्रांनो, तर ही भरती आपल्याला माहिती हॉल तिकीट याचे आलेले आहेत 26, 27, 28 आणि 29 या तारखेला काय असणार आहे ही भरती असणार आहे 26, 27, 28 आणि 29, तर ह्या तारखेला ही भरती असणार आहे. मग आता ह्याच तारखेला नेमकी 29 तारखेला जर ही भरती असेल आणि 29 तारखेला जर अंगणवाडी सुपरवायझरची ZP ची भरती असेल तर ओव्हरलॅप होईल, बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर कोणता ना कोणता कॅन्सल करावा लागेल. परंतु आता बऱ्याच जर आपण सर्व काही माहिती गोळा केली, डाटा गोळा केला, तर यावरून हे निश्चित होते जरी सामान्य प्रशासन विभागाने सांगितलं असेल की परीक्षा जी आहे ती 29 तारखेला होईल, तरी पण मित्रांनो या ठिकाणी 29 तारखेला परीक्षा सुरू होईल असं मला तरी वाटत नाही, कारण कमीत कमी अगोदर 5 ते 7 दिवस तरी अगोदर हॉल तिकीट येणं गरजेचं असतं आणि ज्या ठिकाणी हॉल तिकीट यायचं असतं, आता हॉल तिकीट कसं डाऊनलोड करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हीच वेबसाईट आहे मित्रांनो जी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो. हॉल तिकीट याच ठिकाणी येणार आहे. 2 पद्धती असतात हॉल तिकीट डाउनलोड करायचे, एक तर डायरेक्ट IBPA ची वेबसाईटवरती ज्या की जिल्हा परिषदेच्या सर्व या ठिकाणी आपण बघू शकता कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट कॉल लेटर डाउनलोड इज ओव्हर, आता ही ओव्हर दाखवत आहे. याच ठिकाणी तुम्ही काय केलं, अजून कदाचित संध्याकाळी किंवा कदाचित 2-3 दिवसांनी जसं की परीक्षेच्या अगोदर कमीत कमी 5 दिवस किंवा 7 दिवस येणं अपेक्षित असतं, तर त्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी रिफ्रेश करून पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला कॉल लेटर डाउनलोड करण्याचा ऑप्शन भेटून जाईल. तर ही एक पद्धत झाली. आणि दुसरी पद्धत म्हणजे आपलं जे काही एक्झामडी टेलिग्राम चॅनल आहे तर त्या ठिकाणी मी काय केलेलं मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या या ठिकाणी वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे जेणेकरून कोणतीही तुम्हाला अडचण येऊ नये. पाठीमागे ज्यावेळेस ZP ची हॉल तिकीट यायला चालू झाले होते 18 जानेवारीपासून, तर त्यावेळेस मी तुम्हाला हे सर्व तुम्हाला या ठिकाणी ZP च्या वेबसाईट दिलेले आहे. तर ह्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही आपापल्या जिल्ह्याचे काय करू शकता मित्रांनो, वेबसाईट चेक करून तिथं सुद्धा हॉल तिकीट डाऊनलोड करू शकता. तर हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे, वेबसाईट सुद्धा दिलेले आहेत. आता इथंच तुम्हाला IBPA ची सुद्धा वेबसाईट देतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही काय करा जॉईन करून ठेवा. जशी तुम्हाला हॉल तिकीटची लिंक ओपन होईल तसं तुम्हाला हे कॉल लेटर डाउनलोड इज ओव्हर हे जाऊन या ठिकाणी कॉल लेटर डाउनलोडचा ऑप्शन येईल. अंगणवाडी सुपरवायझर, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, सेविका, आणि तशी मी तुम्हाला अपडेट आपल्या यूट्यूबला सुद्धा देईल. फक्त आता शेवटच्या दिवसामध्ये कधीही परीक्षा होऊ शकते, त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो की परीक्षा अंतिम टप्प्यामध्ये आहे. जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. पात्र उमेदवारांची कागदपत्री सुद्धा पडताळणी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आता ही बातमी आहे जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे. ओके, तर ही बुधवारी पडताळणी होणार आहे. बाकी जिल्ह्यांचे सुद्धा मेल येत आहे, तुम्ही मेल चेक करा. बाकीचे ज्यांचे ज्या परीक्षा झालेल्या आहेत वेगवेगळ्या वर्गाच्या, ओके, जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं बाकीचे जे स्थापत्य अभियांत्रिकी असेल, पशुधन पर्यवेक्षक असेल, ओके, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, तर त्यांचे परीक्षा झालेल्या आहेत, त्यांचे मेल तुम्हाला येत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तर मेल चेक करत राहा. आता राहिलेले हे जे 4 सवर्ग आहेत तर त्यांची मार्च 2024 पर्यंत सर्व काही शिल्लक राहिलेल्या परीक्षा
काय करणार आहेत, पार पाडणार आहेत. त्यामुळं शेवट कधीही कोणत्याही क्षणी मित्रांनो हॉल तिकीटची लिंक ॲक्टिवेट होऊन तुमचं हॉल तिकीट डाउनलोडचं ऑप्शन येईल. ती लिंक मी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आणि उरलेल्या दिवसामध्ये तुम्हाला जर वाटते की टू द पॉईंट फायनल शेवटच्या दिवसामध्ये अभ्यासक्रमावर आधारित मित्रांनो तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्नावर रिव्हिजन मारायची, तर लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, ते ईबुक डाउनलोड करून काय करू शकता मित्रांनो, वाचू शकता. आणि जर टेस्ट पाहिजे असेल तर डायरेक्ट मित्रांनो 95 रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की ऑनलाईन टेस्टचं तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. आणि जर तुम्हाला ईबुक वाचायची असेल तर ईबुकसाठी डायरेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, पीडीएफ तिथून तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. प्रत्येकासाठी टू द पॉईंट सिलेबसनुसार सर्व काही बनवलेलं तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, अंगणवाडी सुपरवायझर असेल, सर्वांसाठी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. नक्की याचा तुम्ही लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या अगोदर जर सोडवलं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ऑनलाईन परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंटचं तुम्हाला सर्व काही या ठिकाणी नियोजन करता येईल. तर आज या ठिकाणी थांबूया. नवीन माहितीसह नवीन जी पण काय अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.